मी गाडीतच बसून गाडीनेच इकड या इथून त्या दुसऱ्या शिवाजीनगरमध्ये आम्ही प्रवास केला. त्याच्यामध्ये अधिकारी वर्ग आमच्याबरोबरचे होते, आमचे नगरसेवक राजू मराठे, विशाल भूतीन पाटील होते. आणि जो नागरिकांना अपेक्षा होती की शिवाजीनगर केव्हा पूर्ण होईल, मला वाटतं 95% हे काम पूर्ण झालेले, 5% फक्त डांबरीकरण वरचा जो डांबरीकरणाचा लहर असतो तो बाकी आहे, तेही फक्त पावसामुळे. आणि येणाऱ्या पाऊस मला वाटतं 2 दिवस जर उघडला तर ते पण आमचं काम पूर्ण होईल. आणि भविष्यात मला वाटतं ज्या मुंबई शिवाजीनगरच्या नागरिकांच्या जी गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात याची 2001 पासून मुदत संपलेली होती, पण ही मला वाटतं आम्ही 2015 याचा पाठपुरा करून राज्य सरकारकडून भाजप सेना युतीचं सरकार असल्यामुळे त्यावर आम्ही निधी आणला. मग पिंपरा पूल असेल, शिवाजीनगरचा पूल असेल, जे जळगाव शहराचे मोठे प्रश्न होते ते मला वाटतं मार्गी लागले याचं आम्हाला समाधान आहे. पुन्हा मी जळगाव शहराच्या नागरिकांची जी गैरसोय झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. हे ऐकत्याशी पूर्ण झालेलं आहे किंवा जळगाव शहराचे जास्तीत जास्त जे खड्डे पडलेले आहेत मोठे, ते लवकरात लवकर ते बुजण्यात यावे. आणि या माध्यमातून मला वाटतं जळगाव शहरामध्ये अमृत आणि भुयारी मोठ्या 2 योजना झाल्या, पण त्या योजना फार गरजेच्या होत्या, पण त्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर रस्ते बुजणे आम्ही प्रशासनाला तशा सूचना केलेल्या आहेत. आणि लवकरात लवकर रस्ते पूर्ण कसे होतील, मग 42 कोटीतले रस्ते आता वर्कआउटर झालेले त्याची मला वाटतं कामाला सुरुवात होईल. आणि अजून काही नवीन निधी आणून, जसं 5 कोटी निधी आला, अजून नवीन निधी आणून नक्कीच आम्ही जळगाव शहराचं एकमेव व्हिजन आमचं जळगाव शहर असेल की त्याला आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार.